नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव येथील छत्रपती शिवाजीनगर मधील ख्रिश्चन कब्रस्तान या भागातील वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालय अतिशय घाण झाले आहे, तसेच गटार देखील घाण पाण्याने तुडुंब भरलेली आहे। या समस्येने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत। दरम्यान शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांनी या वस्तीला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत 2 दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन नागरिकांना दिले। छत्रपती शिवाजीनगर मधील ख्रिश्चन कब्रस्तान आणि रेल्वे लाईन मधील भागात काही नागरिक वस्ती करून राहतात। या नागरिकांसाठी शासनाकडून सार्वजनिक शौचालय तर बांधण्यात आले, मात्र त्याची स्वच्छता कधीच केली जात नाही। लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करूनही त्याची काहीही दखल घेण्यात आलेली नाही। त्यामुळे येथील नागरिकांनी शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले व बांदल यांनीही 2 दिवसात सर्व साफसफाई व समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान बांदल यांनी नागरिकांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केला आहे, जेणेकरून अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाग येईल। आज काही नागरिकांनी मला फोन केला, छत्रपती शिवाजीनगर ख्रिश्चन कब्रस्तान आणि रेल्वे लाईन मधील एक वस्ती छोटीशी, त्या वस्तीमध्ये शौचालय आहे आणि एक कब्रस्तान समोरचं, तर तिथल्या नागरिकांची काही समस्या आहे की बा आम्ही वारंवार लोकप्रतिनिधींकडे कंप्लेंट करून सुद्धा साफसफाईवाले येत नाही आणि या शौचालय एवढ्या घाण झालेल्या आहे की या महिला त्रस्त झालेल्या आहे। त्या महिलांनी सर्वात पहिले या महिलांचे व इथल्या सर्व रहिवाशांचे मी हात जोडून धन्यवाद मानतो, आभारी आहे त्यांचे, कारण की त्यांनी मला मोठेपणा दिला आणि फोन लावून त्यांनी बोलून घेतलं। बघा, सर्व नागरिकांचे महिला आपल्या काही महिला सकाळी बी बोलवलं होतं, ते आता कामाला निघून गेलेले आहे। खरंच खूप घाण आहे आणि इथं त्यांचं म्हणणं आहे लोकप्रतिनिधी फक्त फोटो टाकता काम करत नाही। आज त्यांना वास्तविक पाहता सर्वी घाण वगैरे आहे। लवकरात लवकर या महिलांच्या समस्या दूर व्हावं इथं आम्ही प्रयत्न करतोच आहे आणि 100% त्यांना 2 दिवसात हे साफसफाई करून देणार आहे। पाण्याची टाकी फुटलेली ते व्यवस्थित करून घ्यायची, त्यांना जे एक शब्द दिलेला ते होईल। पण आपल्या वार्डात काय चालू आहे ते फक्त पहा, नागरिकांची महिलांची किती हाल अपेक्षा होत आहे। खूप घाण झालेली आहे, पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये। साफसफाई पाहिजे आम्हाला। सदरू आम्ही बरेच वर्षापासून वाचवलंय, हे संदर्भात बनल्या त्या काळापासून आम्ही इथं 100 रुपये महिना देऊन स्वतः इथं आज्ञा सकाळी होतो, परंतु आज इथली बोली वसुली गेल्या कारणामुळे इथला माणूस जो आहे 100 रुपये महिने घेणारा तो गेला आहे पळून, आणि गेल्या 8 दिवसापासून हे संडासमध्ये काही साफसफाई नाही आहे। मला अधिकारी लोकांना किंवा सर्व संबंधित लोकांना विनंती आहे की त्यांनी येऊन फक्त लघवी करता उभारून दाखवा संडासमध्ये। एवढे नागरिक त्रस्त झालेले आहे, आम्ही स्वतः त्या संडासमध्ये शौचालयांमध्ये जाऊन पाहिलं आहे। बाजार भावनावरून त्यांना विनंती केली की भाऊ आमचं कोणी ऐकत नाही आहे, तुम्ही थोडंसं पुढे व्हा, काहीतरी करा आमच्यासाठी। ते भाऊ आलेले आमच्याकडे जाऊन धन्यवाद त्यांनी आमचं म्हणणं पुढे मांडावं आणि आमच्यासाठी काहीतरी करावं। कमीत कमी या संडासचा वापर 400 ते 500 लोक रोज वापर करतात इथे, तर या लोकांचा विचार करून काहीतरी करावं। माझ्या साहेबाला विनंती भाऊला की त्यांनी पुढं चालून काहीतरी हे करावं।